प्रदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही। मणिपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मणिपूर राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचा यावेळी निषेध करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार गट पहिल्यांदाच आक्रमकपणे रस्त्यावर आल्याचे दिसून आले। राष्ट्रवादी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। मणिपूर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झालेला असताना केंद्रातील भाजप दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। मणिपूरमध्ये दोन जातीमध्ये दंगल मोठ्या प्रमाणात झाला, 3-4 महिन्यापासून चालत आहे। कुकी जमातीपैकी एका दोन महिलांना भर रस्त्यामध्ये सर्वांच्या समोर अतिप्रसंग केला आणि त्यांना विवस्त्र करण्यात आला। त्या संदर्भात मोदींनी आपले भारताचे पंतप्रधान असून कदापिही दखल घेतलेले नाही आहे। त्याच्या निषेधात आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्याच्या निषेधात आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे आंदोलन केलेलं आहे आणि त्यांना जाग यावं आणि स्त्रियांचं महत्त्व त्यांना कळावं यासाठी हे आंदोलन केलेलं आहे। आणि या आंदोलनामध्ये त्यांनी सुधारलं ठीक आहे, नाही सुधारलं तर आम्ही रस्त्यावर येऊ। मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोकठोक बातम्या आणि बरच काही।